പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദിയുടെ വികസന നടപടികളുടെ വിജയമാണെന്ന് ബിജെപി നേതാക്കൾ പ്രതികരിച്ചു. मैं मध्य प्रदेश में मध्य प्रदेश के एक एक जन जनता जनार्दन सभी को मैं नमन करता हूं, मैं प्रणाम करता हूं, धन्यवाद अर्पित करना चाहता हूं कि पूर्ण विश्वास उन्होंने भारतीय जनता पार्टी पर जताया. भाजपा की डबल इंजन की सरकार, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का नेतृत्व, गृह मंत्री अमित शाह जी और राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा जी का मार्गदर्शन और मध्य प्रदेश में भाजपा का एक एक कार्यकर्ता, शिवराज सिंह जी का नेतृत्व, जनहितेशी जो नीतियां उन्होंने क्रियान्वयन की हैं उसी का फल है कि आज मध्य प्रदेश का एक एक जन जनार्दन असीम बहुमत के साथ, मैंने भी जो सोचा था उससे कई गुना ज़्यादा आज भाजपा के पक्ष में आया है. मैं मध्य प्रदेश की जनता को अपने दिल की गहराइयों से धन्यवाद अर्पित करना चाहता हूँ. अब क्रमशः उस दिशा की तरफ बढ़ रहे हैं जहां स्थिति अंतिम निर्णयात्मक तस्वीर को दिखाती जा रही है और तस्वीर ये उभर के सामने आ रही है कि मध्य प्रदेश, राजस्थान और छत्तीसगढ़ में भारतीय जनता पार्टी मोदी जी के नेतृत्व में शानदार विजय की तरफ आगे बढ़ रही है. मध्य प्रदेश में हो सकता है कि हम कीर्तिमान या प्रचंड बहुमत बनाने की स्थिति में आ जाएं, तो मैं कह सकता हूं नाउ दिस शोज दैट द पॉलिटिक्स ऑफ द कंट्री इज बिकमिंग मोडिफाइड, MODIFIED. क्यों? मोदी जी ने ईमानदारी से, निष्ठा से विकास, जन कल्याण, सुरक्षा और राष्ट्रीय गौरव के लिए जो काम किया है, सांस्कृतिक गौरव के लिए, उसमें विश्वास है. अमित भाई ने जो रणनीति बनाई ये उसका परिणाम है. नड्डा जी का हमें मार्गदर्शन मिला. मैं केंद्र को प्रणाम करता हूं. फिर हमने पूरे चुनाव को पूरी ताकत से सामूहिक नेतृत्व में लड़ा. हमारे प्रदेश अध्यक्ष VD शर्मा जी और संगठन के बाकी सारे कार्यकर्ता भी काम में लगे. और सबसे बड़ी एक बात और है कि डबल इंजन की सरकार, नरेंद्र मोदी जी. മോദി മാജിക് എന്നുള്ളത് വെറും വാക്കുകളല്ല, പ്രവൃത്തി പദത്തിൽ തെളിയിച്ചിരിക്കുകയാണ്. അതിൻ്റെ ഒരു വിജയം കൂടി തന്നെയാണ് ഈ മൂന്ന് സംസ്ഥാനങ്ങളിലെ വിജയം. അത് BJP വലിയ ആത്മവിശ്വാസം പകരുന്നതാണ്. അതോടൊപ്പം തന്നെ ഡബിൾ എഞ്ചിൻ സർക്കാരുകളുടെ ഒരു നേട്ടം അതുകൂടിയാണ് പ്രകടമാക്കുന്നത്. എന്തായാലും പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്രമോദി അടക്കമുള്ള BJPയുടെ കേന്ദ്ര നേതാക്കൾ വൈകിട്ടോടുകൂടി BJP ആസ്ഥാനത്തെത്തും, ആഘോഷ പരിപാടികൾക്ക് അതിൽ പങ്കുചേരും. കേരളത്തിലും വലിയ ആഘോഷ പരിപാടികൾക്കാണ് ഈ വിജയ ആഘോഷ പരിപാടികൾക്ക് രൂപം കൊടുക്കുന്നുണ്ട്. കേരളത്തിലും വിവിധ സ്ഥലങ്ങളിൽ BJPയുടെ ആഹ്ലാദ പ്രകടനങ്ങൾ ഉച്ചയോടുകൂടി തന്നെ തുടങ്ങുമെന്നാണ് പ്രതീക്ഷിക്കുന്നത്. ഈ സംസ്ഥാനങ്ങളോടൊപ്പം നിയമസഭാ തെരഞ്ഞെടുപ്പ് നടന്ന മിസോറാമിൽ വോട്ടെണ്ണൽ നാളെ നടക്കും. മിസോറാമിൽ നിന്നുള്ള വിവിധ പ്രതിനിധികളുടെ അഭ്യർത്ഥനയെ തുടർന്നാണ് വോട്ടെണ്ണൽ നാളത്തേക്ക് മാറ്റാൻ തെരഞ്ഞെടുപ്പ് കമ്മീഷൻ തീരുമാനിച്ചത്. മിസോ നാഷണൽ ഫ്രണ്ടാണ് മിസോറാമിൽ അധികാരത്തിലുള്ളത്.